नमस्कार, आज आपण पाहणार आहोत बाबू गेनू यांच्या आयुष्याची कथा। चला तर मग आपण सुरुवात करूया ह्या नाटिकेला। इसवीसन 1908 ची गोष्ट आहे। महाराष्ट्रातील एका छोट्या गावात महालुंगे पडवाल मध्ये एका गरीब शेतकऱ्याच्या घरात बाबू गेनू यांचा जन्म झाला होता। मोठे झाल्यावर बाबू गेनू यांनी मुंबईच्या एका मिल मध्ये मजदुरी करण्यास सुरुवात केली। तेथील मजदुरांचा हा संवाद। विदेशावरून येणारे कपडे हे भारतावरती खूप परिणाम करत आहेत। आपण यावरती काय उपाय काढला पाहिजे। आपण सर्व अन्यायाविरुद्ध लढू। आपण सर्व अन्यायाविरुद्ध लढू। आपण सर्व अन्यायाविरुद्ध लढू आणि लढू। बाबू गेनू यांच्या भावाचा विवाह असतो। आदल्या दिवशी ते विचार करत असतात। बाबू, तुम्ही तुझ्या भावाचा लग्नाचा विचार केलास का? उद्या माझ्या भावाचं लग्न आहे, पण मला भारताच्या स्वातंत्र्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे। मला माहिती नाही मी उद्या लग्नात उपस्थित राहील की नाही। चल आपण उद्या बघू। चला तर मग आपण पाहू बाबू गेनू यांच्या भावाचा विवाह। गणनायकं गजमुखं कोरेश्वरं सिद्धिकं बल्लाळो मुरुडं विनायकमहो चिंतामणि सगळं सांभाळून घे। तेवढ्यात एक वाईट गोष्ट घडते। बाबू गेनू यांच्या आईची परिस्थिती बिघडते। बाबू, माझा बाबू कुठे आहे? मला त्याला भेटायचं आहे। तिला बोलवून ये। बाबू, आई, मी तुझ्या अखेरचे इच्छे पूर्ण करणार आहे। मी भारताला स्वातंत्र्य पण मिळवून देणार आहे। आईच्या मृत्यूनंतर बाबू गेनू मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा जोश व जिद्द अजून बळावली। हा जोश त्यांच्या नसानसा दिसून येत होता। असाच एक प्रसंग म्हणजे 12 डिसेंबर 1930 मुंबईच्या एका मिल मध्ये मजदुरी करत असताना मिल समोर एक विदेशी मालाचा ट्रक येतो व बाबू गेनू त्याला अडवायला जातात। तुम्ही भारतावर राज्य करू शकत नाही। विदेशी मालांचा ट्रक परत नाही। मी इथून बाजूला होणार नाही। ड्रायव्हर तू पण भारतीय आहे, मी पण भारतीय आहे। मी तुझ्यावर गाडी घालू शकत नाही। मी इथून बाजूला होणार नाही। काय पण करा तुम्ही। ड्रायव्हर यू घड।
अशा प्रकारे शेवटी 12 डिसेंबर 1930 रोजी वयाच्या 22व्या वर्षी बाबू गेनू हे ब्रिटिशांचा विरोध करत असतानाच भारतासाठी शहीद झाले. अशा या भारत मातेच्या वीर पुत्रास आमचे कोटी कोटी प्रणाम. बाबू गेनू अमर रहे. भारत माता की जय. भारत माता की जय.